नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भदानी सीमा दिलीप, श्री नेमिनाथ जैन विद्यालय चांदवड. इयत्ता 6वी, विषय भूगोल. पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधने. मागच्या तासिकेला आपण नैसर्गिक संसाधने कोणती, कशाला आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो, त्यानंतर विविध चित्रांच्या साहाय्याने आपण कोणकोणते नैसर्गिक संसाधने वापरतो, प्राण्यांचा वापर कशासाठी करतो हे बघितलं. आता आपण पुढील चित्रांविषयी माहिती घेऊ. आकृती 8.6 मध्ये काही व्यक्ती वनातून लाकडे गोळा करताना दिसतात. तसेच आकृती 8.4 मध्ये मध काढताना दिसतात. 8.10 मध्ये रबराचा चीक व 8.11 मध्ये डिंक इत्यादी गोळा करताना काही व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. मग यातून आपल्या असं लक्षात येतं की वनस्पती या नैसर्गिक घटकापासून मानव आपल्या गरजा भागवत असतो. भूपृष्ठावर विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात आणि या वनस्पतींपासून मानव आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवत असतो. मग या वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष असे स्थूल मानाने वर्गीकरण करता येते. मग गवतापैकी सुद्धा काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला. त्यामुळे मानवाला अन्नासाठी करावी लागणारी भटकंती थांबवावी लागली. मग मानव एके ठिकाणी वस्ती करून राहू लागला. त्याची उदाहरणं म्हणजे सिंधू नदी, नाईल नदी, युफ्रेटिस नदी, होयांग हो या नद्यांची खोरी जी आहेत तिथे मानवाची उत्खननात सापडली आहेत मानवाची वस्ती आहे हे पुरावे सापडलेले आहेत. हे बघा, इथे सिंधू नदी, ही होयांग हो नदी इथे चीन, यानंतर इथे युफ्रेटिस नदी, इथे नाईल नदी, इथे मानवाने वस्त्या करून मानव राहिला होता आणि या नद्यांच्या खोऱ्यात तो राहिला होता आणि तिथे त्याने शेती करण्यास सुरुवात केली होती. वनातून आपल्याला लाकूड, रबर, डिंक, विविध फळं, औषधी वनस्पती हे साधन मिळत असतात. तसंच पामग विषुववृत्तापासून तर ध्रुवापर्यंतचा विचार केला तर कटिबंधानुसार वेगवेगळ्या वनस्पती या विषुववृत्तापासून तर ध्रुवापर्यंत आपल्याला आढळून येतात. मग पहा, आपण विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत कोणकोणत्या वनस्पती आढळून येतात ते या चित्राच्याद्वारे बघूया. पहा, सुरुवातीला विषुववृत्तीय सदाहरित वने, त्यानंतर पानझडी वने, त्यानंतर उष्ण गवताळ प्रदेशातील उष्ण गवताळ वने, त्यानंतर काटेरी वने आढळून येतात, त्यानंतर समशीतोष्ण गवताळ वने आढळून येतात, त्यानंतर मिश्र वने आढळतात, नंतर रुंदपर्णी वने आढळतात, त्यानंतर सुचीपर्णी वने आढळतात आणि नंतर टुंड्रा प्रदेशात टुंड्रा वने आढळतात. या वनप्रदेशांमुळे वनस्पतींवर अवलंबून असणारे अनेक प्राणी या वनांमध्ये वास्तव्य करण्यासाठी येतात आणि या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणीसुद्धा वनांमध्ये मग राहत असतात. त्यांच्यामुळे काय होतं, मग अन्न साखळ्या वनप्रदेशात निर्माण होतात. वन किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण असतं, अधिवास आहेत. वनस्पतींमुळेच आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय हा उपलब्ध झालेला आहे. वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात त्याचप्रमाणे वनस्पती या पाण्यामध्येही वाढतात. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी भविष्यामध्ये बहुतेक आपल्याला पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पतींवर अवलंबून राहावं लागण्याची शक्यता आहे. बघा, चित्रात आपल्याला सागरी वनस्पती दिसत आहेत, पाण्यात अशा पद्धतीच्या वनस्पती आढळतात. पहा, मागच्या तासिकेला आपण 8.13 मध्ये आकृतीमध्ये गाढव ओजे वाहून नेताना दिसत आहे. प्राण्याचा वापर मनुष्य विविध कारणांसाठी पूर्वीपासून करत आलेला आहे. जसं घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर प्रामुख्याने मानव नांगरणी करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी, माल वाहून नेण्यासाठी इत्यादींसाठी करत असतो. त्यानंतर शेळी, गाई, म्हशी या प्राण्यांचा उपयोग मानव दूध, दुधाचे पदार्थ मिळवण्यासाठी करतो. प्राण्यांपासून मानवाला वेगवेगळे पदार्थ मिळत असतात, जसं अंडी, मांस, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मानव प्राण्यांपासून मिळवत
असतो. आकृती 8.7 मध्ये दगडाच्या खाणीतून दगड हे ट्रक मध्ये भरतानाचे चित्र आहे. मग दगड म्हणजेच काय? तर खनिजांचं एक मिश्रण असतं. आता हे खनिज म्हणजे काय? तर रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गता तयार झालेला एक अजैविक पदार्थ म्हणजे खनिज असतो. मग या खनिजांपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे धातू मिळतात, विविध रसायने मिळतात. यातील काही रसायनांचा उपयोग मानव औषधं तयार करण्यासाठी करतो. मग खनिजांच्या वापरावरून त्यांचे दोन प्रमुख प्रकार पडत असतात, एक धातू खनिजे आणि दुसरं अधातू खनिजे. धातू खनिजांचा वापर हा प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ लोह, बॉक्साईट इत्यादी धातू खनिजांचा वापर केला जातो. त्यानंतर अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ जिप्सम, सैंदव, त्यानंतर कॅलसाईट इत्यादी रसायने तयार करण्यासाठी केला जातो. मग वरील ज्या सगळ्या आकृत्या आपण बघितल्या त्या सगळ्या आकृत्यांमध्ये मासेमारी सोडता इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव हा जमिनीवरच करताना आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक नैसर्गिक संसाधन आहे. मग भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि त्यांचा मृत्यू हा जमिनीवरच होतो. मग जमीन या संसाधनाला त्यामुळेच अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच या संसाधनाचा वापर वरील सर्व चित्रांतील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणूनही जमिनीचा वापर केला जातो. यामध्ये मग जागा खरेदी विक्री करणे, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादी बाबींचा समावेशसुद्धा या जमिनीवर केला जातो. मग भौगोलिक रचनेनुसार जमिनीचा उंच सकल्पना, मृदा, हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यांनुसार सुद्धा जमिनीचा वापर विविध कारणांसाठी मानव प्राणी करत असतो. मग पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे. मग जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यांनुसार जगाच्या विविध भागांमध्ये विविध प्रकारचे सजीव आढळून येतात आणि त्यांची संख्या जमिनीच्या हवामानाच्या वैशिष्ट्यांनुसार कमी अधिक प्रमाणात आढळून येते. मानवासह सर्व सजीवांचे हे वितरण सर्व पृथ्वीवर असमान आढळते. जमिनीचा खडकाळपणा, जमिनीचा तीव्र उतार असेल, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितींशी जुळवून घेत सर्व सजीव जमिनीवर किंवा पृथ्वीवर राहत असतात. मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीमध्ये सुद्धा बदल करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे नैसर्गिक संसाधने निसर्गता उपलब्ध असतात. या संसाधनांचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने मात्र आपल्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली आणि मग पुढे जाऊन काय झालं तर लोकसंख्या वाढ झाली आणि म्हणून मानवाचा हव्यास आणि या लोकसंख्या वाढीच्या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर सुरू झाला आणि त्यातूनच निसर्गाचा समतोल ढाळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आवश्यकतेनुसार जास्त केला व तारतम्यानुसार केला नाही तर हा नैसर्गिक समतोल ढासळेल. म्हणून मानवाने नैसर्गिक संसाधनांचा वापर तारतम्याने करणं गरजेचं आहे जेणेकरून नैसर्गिक संसाधने सर्व सजीवांना पुरेशी राहतील आणि नैसर्गिक समतोल जो आहे निसर्गाचा तो समतोल ढासळणार नाही.